प्रवाशांच्या मागणीस्तव औरंगाबाद जळगाव विनावाहक बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ औरंगाबाद विभागानं गेल्या महिन्यात औरंगाबाद जळगाव बसला प्रवासी मिळत नसल्यामुळे ही बससेवा बंद करण्यात आली होती. त्यावेळी दररोज 20 ते 25 हजाराचा तोटा एसटी महामंडळाला सहन करावा लागत होता. आतापर्यंत प्रवाशांच्या मागणीनुसार औरंगाबाद जळगाव विनावाहक बससेवा 15 डिसेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर 10 गाड्या सोडण्यात आल्या आहेत अशी माहिती उपवाहक निरीक्षक विजय बोरसे यांनी दिली आहे. मध्यवर्ती बस स्थानक औरंगाबाद येथून जळगाव करिता दिनांक 15 डिसेंबर 2016 पासून विनावाहक जळगाव सेवा सुरू करण्यात आलेली आहे. सदर गाडी सिल्लोड पहूर थांबा घेतील. दर 1 तासाला ही गाडी मध्यवर्ती बस स्थानकातून सोडण्यात येत आहे. या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जवळपास प्रत्येक गाडी 35 ते 40 प्रवासी डायरेक्ट जळगावचे मिळत आहेत. प्रवाशांनी जळगाव जाणाऱ्या प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा.